संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि हा रंगतदार सामना बघण्यासाठी स्टेडियम मध्ये खचाखच गर्दी झालेली आहे. आजचा हा सामना रंगणार आहे ग्रँड हॉटेलच्या एसी स्टेडियम मध्ये. दोन मजबूत टीम मध्ये आजचा सामना रंगणार आहे. त्यापैकी पहिली टीम आहे ए इंडिया अर्थात मी आणि टीम बी आहे माझ्या होणार आहे बायकोचा बाप म्हणजे माझा सासरा पाकिस्तान. आजूबाजूला खूपच गर्दी आहे. 12 खेळाडूप्रमाणे वेटर्स पाणी आणि कोल्ड्रिंक्स घेऊन इकडे तिकडे फिरतायत. दोन अंपायर सारखे दोन मॅनेजर हॉटेलच्या दोन्ही कोपऱ्याला उभे आहेत आणि समोरून माझा प्रतिस्पर्धी संघ अर्थात माझ्या होणार आहे बायकोचा बाप पाकिस्तान इकडे आलेला आहे. हर्ष तुम्ही कपिल देव स्थळी कपिल देवस्थळी मग स्थळी कधी मॅच संपल्यानंतर बोलणार. पॉन्टिंग सारखा उद्धटपणा करू नकोस. तुमच्या प्रेमाचा बॉल आता माझ्या बॅटवर आहे. ही म्हणजे टीपीएल मध्ये हेडनने गाजवलेली मुंगूस बॅट आहे. आवर स्वतःला. 100 अपराध झाले म्हणून शिशुपालला आवरण्यात आलं होतं पण आजपर्यंत जगात कुठली ताकद निर्माण झालेली नाहीये जी 100 सेंचुरी झाली म्हणून सचिनला आवरू शकेल. काय बडबड करतोयस. हे बघ मी मंदिराचा बाप आहे. तिला लहानाची मुठी मी कशी केली आहे ते माझं मला ठाऊक. आणि ती मंदिरा मला वाटलं होतं ती मोठी झाल्यानंतर चंदनाचा वास घेईल पण तिने तुझ्यासारख्या मेंढीस निवडलं. संघकारा तिच्या संघकारावासात जायची देखील माझी तयारी आहे. ती एक सज्ञान महिला आहे. महिला एक सज्ञान महिला आहे आणि माझा दिल शान से मी तिला दिलेला आहे. आगाऊपणा करू नकोस. अशी फटकेबाजी करेन ना पॅन्टीत मुथय्या. मुथय्या मुरलीधरन जसा बॉल वळवतो तसा वळवेन मी तुला. हो जाओ जा वळायलाही काही पाटा खेळपट्टी नाहीये पण खरंच सांगतो हरभजनचं जसं दुसऱ्यावर प्रेम आहे तितकंच प्रेम माझं मंदिरावरती आहे. अरे पण प्रेम करून विकेट मिळत नाही त्यासाठी मेहनत करावी लागते. गेलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी युवराज जितकी मेहनत करतोय तितकीच मेहनत मी देखील करतोय. अरे तुला कळत कसं नाहीये माझ्या मुलीला गांगुली सारखं आयुष्य आरामात राहायची सवय आहे. गांगुली रन घेताना जेवढा आळस करतो त्याच्यापेक्षा दुप्पट ती आळशी आहे. द्रविड पहिला रन घ्यायला जेवढा वेळ लावतो त्याच्यापेक्षा चौपट वेळ तिला तयार व्हायला लागतो. विनोद कांबळी सारखी ती मुडी आहे आणि सायमन सारखी ती कधीही भांडण करायला तयार असते. बघा इतक्या दुर्गुणी मुलीला कोणीतरी पसंत करतंय तुमचं नशीब समजा. मी तुला वॉर्न करतोय. हा मला वॉर्नची भीती नाही त्याच्याही स्वप्नात सचिनच येतो. धोनीने जसा दीपिकाचा नाद सोडला तसा तू मंदिराचा नाद सोड. अहो होणारे सासरे जरा विचार करा. वानखेडे सारख्या भव्य स्टेडियम वरती आमच्या संसाररूपी टुर्नामेंटची ओपनिंग सेरेमनी म्हणजे आमचं लग्न होईल. आणि फिक्सिंगचा आरोप झाल्यामुळे कपिल देव जसा रडला होता तसेच तुम्ही देखील रडाल आणि तुमच्या मुलीला तुम्ही माझ्या बरोबर पाठवाल. सासरलाही लेख निघाले बापाची लाडे नेसली माहेरची साडी. हनीमूनची 2020 आटपून संसाररूपी टेस्ट मॅचला आम्ही सुरुवात करू आणि मग वन डे न्यूज येईल. पार्थिव पटेल आणि पियुष चावला सारख्या दोन गोंडस मुलांचे तुम्ही आजोबा झालेले आहात और ये लगा चौका. चौका मारून तुम्ही सेलिब्रेशन देखील कराल. अझरुद्दीन संगीताच्या बाबतीत जेवढा इमोशनल झाला होता तेवढंच इमोशनल तुम्हाला केलं. डन वेल बॉय डन वेल. वेल डन बॉय वेल डन. आता मला तुझ्यावर विश्वास बसायला लागलाय. मी तुला तुझ्या संसाराच्या टूर्नामेंटला होकार देतोय. खुश ना. खुश सासरे. अहो चिअर लीडर्स प्रमाणे नाचाव असं वाटतंय. भज्जीने जसं मिसेस अंबानीला उचललं होतं तसं तुम्हाला उचलाव असं वाटतंय. मला आत्ताच उचलून पाठ मोडून घेऊ नकोस.
लग्नानंतरच्या टूर्नामेंट मध्ये तुझीच बॉलिंग, तुझीच बॅटिंग आणि तुझीच फिल्डिंग असणार. मग आताच कशाला पाठ मोडून घेतोय? एरवे कॉंग्रॅट. थँक्यू सासरे, थँक्यू. तुम्ही डॉन ब्रॅडमन आहात आणि तू ब्रायन लारा. हो लारा, जास्त लारा देऊन इकडे बरा. थँक यू सासरे, थँक यू. आय लव्ह यू. आय टू. तर या टूर्नामेंटचा आपण टॉस करूया. येस. ओली माझी, सुकी तुझी.